अद्रकचे भाव मोठ्या प्रमाणावर घसरल्यानं शेतकरी अडचणीत सापडलेत. अवघ्या 250 रुपये क्विंटलनं अद्रक विकण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे. यावर्षी पाणी पाऊस चांगला असल्यानं जिल्ह्यात फुलंब्री, लासूर स्टेशन, वैजापूर, पैठण, गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यात अद्रकाचं पीक जोमानं आलं होतं. गेली 4 वर्ष सतत दुष्काळ होता. यावर्षी अद्रकाला चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती, परंतु या आशेवर नोटबंदीमुळे आणि मालाची जास्तीत जास्त आवक होत असल्यानं शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. रामदास सोनवणे, कृष्णा सोनवणे या शेतकऱ्यांनी सांगितलंय, अद्रकाचं पीक हे 8 महिन्यांपासून लागवडीखाली आणून रात्रंदिवस त्यावर मेहनत करावी लागलेली आहे. या मेहनतीचा किमान मोबदला सुद्धा आता मिळणार नाहीये. जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 60 ते 70 टन अद्रकाची आवक झाली आहे. अद्रकामध्ये मंदी खूप असल्यानं शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना सुद्धा हे सगळं न परवडणारं झालं आहे.